काल बरोबरची मॅच हरल्यानंतर टीम इंडिया ही ट्रोल होती आहे आणि सर्वजण जे क्रिकेटप्रेमी आहेत ते यांचं नेमकं चुकलं कुठं आणि त्यांनी काय करायला पाहिजे होतं हे सांगतायत खूप साऱ्यांनी तर आय पी एल पहिलं बंद करा हे देखील सांगितले पण या आय पी एलमुळंच बी सी सी आय ही अजून श्रीमंत झाली आहे हे विसरून चालणार नाही आणि हे नाकारूनही चालणार नाही दोन हजार तीनला फायनलला पोचलेली टीम इंडिया नंतर दोन हजार सातचा सा जिंकलेला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार अकराचा वर्ल्ड कप आणि दोन हजार तेराची आय सी सी ट्रॉफी हे जर का वगळलं आणि दोन हजार तेरानंतर ते आस्ता गायत म्हणजे आता येत्या वर्षभरात त्याला दहा वर्ष होतील या मधल्या काळामध्ये टीम इंडियाने कोणतीही मेजर आय सी सी ट्रॉफी किंवा आय सी सी इव्हेंट हा जिंकलेला नाही आहे तरी देखील आपल्याला हे लक्षात येतं की बी सी सी आय जी आहे ही उत्तरोत्तर श्रीमंत होत चाललेली आहे आजचा आपला चर्चेचा विषय तोच आहे की बी सी सी आय जे आहे हे श्रीमंत कसं होत गेलं त्यांच्याकडे पैसा कसा येत गेला ते नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एकोणीसशे त्र्याऐंशीला ला ज्या वेळेस कपिल देव यांच्या नेतृत्वात आपण वर्ल्ड कप जिंकला क्रिकेटचा त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने भारतामध्ये क्रिकेटमध्ये क्रांती झाली असं म्हणतात आणि या क्रिकेटला कंट्रोल करतं ते आयसीसी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ज्याच्यामध्ये आहेत एकशे पाच मेंबर त्यापैकी बारा जे आहेत हे फुल टाईम मेंबर आहेत जे की टेस्ट मॅचेस खेळतात आणि बाकीचे जे आहेत ते असोसिएट मेंबर्स आहेत या आय सी सीला वर्ल्ड कप स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिपमधून आणि टी व्ही राईट जे आहेत याच्यामधून खूप सारा पैसा मिळत राहतो आणि या आय सी सीसाठी भारत हे फार मोठं मार्केट आहे आणि भारत हे मार्केट का नसावं भारतामध्ये असलेली ही प्रचंड मोठी लोकसंख्या आणि इथं क्रिकेट संदर्भात असलेला वेळ फार मोठा फॅन बेस त्यात एकोणीसशे त्र्याऐंशीला जिंकलेला वर्ल्ड कप म्हणा किंवा सत्याऐंशीला यशस्वीपणे वर्ल्ड कपचं केलेलं आयोजन म्हणा याच्यामुळं आयसीसीचा भारतामध्ये असलेला इंटरेस्ट आणि भारताचा आयसीसीच्या असलेल्या इव्हेंट्समध्ये असलेला इंटरेस्ट जो आहे तो उत्तरोत्तर वाढतच गेलेला आपल्याला दिसतोय जितके इव्हेंट्स भारतामध्ये त्यांचे होतात किंवा ते त्यांच्याद्वारे जे चे इव्हेंट्स भारतामध्ये होतात तितका जास्त आय सी सीला रेव्हेन्यू भेटत जातो इतकंच काय तर खूप साऱ्या ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत जे जा मल्टीनॅशनल ब्रँड्स आहेत यांनी भारतामध्ये पाय रुजवण्यासाठी त्यांची पाळंमुळं जी आहे ती पसरवण्यासाठी या आय सी सी इव्हेंटचाच फायदा घेतलेला आपल्याला दिसतो सुरुवातीच्या काळातलं व्हील्स घ्या वोडाफोन घ्या ओप्पो घ्या विवो घ्या पेप्सी घ्या ड्रीम इलेवन घ्या किंवा नायकी घ्या या सर्वांनी आपल्या इथं ज्यावेळेस त्यांना त्यांचा बेस वाढवायचा होता तर या आय सी सीच्या इव्हेंटचीच मदत घेतलेली आपल्याला दिसते आता भारतीय मार्केट जे आहे भारतीय मार्केटमधून या आय सी सीला ऐंशी टक्क्याच्या आसपास रेव्हेन्यू मिळतो भारताचा परफॉर्मन्स जितका चांगला तितकं आय सी सीला मिळणारं उत्पन्न जास्त आहे बघा भारत जर का या वर्ल्ड मधून लवकर बाहेर पडत असेल लवकर जर का भारताची एक्झिट होत असेल तर आय सी सीला नुकसान होणार आहे हे नक्कीच कारण की भारतीय प्रेक्षक जे आहेत जर का भारत इथं खेळत नसेल तर ते बघणार नाहीत आणि अल्टिमेटली त्याच्यातून आय सी, सी जे आहे ते नुकसान होणार आहे पण एक काळ असा होता की याच बी सी सी आय जी आहे जी आपल्या इंडियन क्रिकेटला कंट्रोल करते ती बी सी सी आय जी आहे दूरदर्शनला प्रत्येक मॅच साठी पाच लाख रुपये द्यायची की आमची मॅच दाखवा म्हणून अक्षरशः हातापाया पडावं लागायचं की मॅच दाखवा म्हणून इतकंच काय तर भारतात येण्यासाठी ऑस्ट्रेलिया इंग्लंड यासारखे देश जे आहेत हे पैसे देखील मागायचे पण आज परिस्थिती अशी आहे की भारतात होणाऱ्या प्रत्येक मॅचसाठी स्पा स्टार स्पोर्ट्स जे आहे पर वन डे मॅच कोटी रुपये देतं आणि आय पी एल मॅचसाठी जवळपास पंचावन्न कोटी रुपये देतं का आत्ता जी भारत पाकिस्तानची मॅच झाली टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये या मॅचच्या दिवशी दहा सेकंदाच्या ऍडव्हर्टायजिंगच्या स्लॉटसाठी पंचवीस ते तीस लाख रुपयापर्यंत रेट होते पण हे एका दिवसात शक्य झालं का तर नाही एकोणीसशे त्र्याऐंशीला ला मी जसं म्हणलो भारतामध्ये क्रिकेट संदर्भातली क्रांती झाली मग ही क्रांती झाल्यामुळे देखील लगेच दुसऱ्या दिवसापासून पैसा यायला लागला का तर असं देखील नाहीये सत्याऐंशी ला केलेलं यशस्वी आयोजन म्हणा तरी देखील परिस्थिती सुधारलेली नव्हती हो एकोणीसशे ब्याण्णवला ला बी सी सी आयचा वार्षिक तोटा जो आहे हा जवळपास बासष्ट लाखांच्या आसपास होता परंतु एकोणीसशे त्र्याण्णव नंतर गोष्टी बदलायला सुरुवात झाली बी सी सी आयनं ने ज्या वेळेस मनावर घेतलं की आपल्याला आपल्या ज्या मॅचेस होतात या संदर्भातले हक्क जे आहेत सॅटेलाईट हक्क जे आहेत ते विकायचे आहेत त्यावेळेस गोष्टी बदलायला सुरुवात झाली आणि त्याच वर्षी एकोणीसशे त्र्याण्णवला बी सी सी आयला ला जवळपास सहा लाख डॉलरचा फायदा झाला दोन हजारला याच दूरदर्शनने जे की दूरदर्शन अगोदर बी सी सी आयकडून मॅच दाखवायचे पैसे घेत होतं त्याच दूरदर्शनने चार वर्षासाठी दोनशे चाळीस कोटी रुपये बी सी सी आयला ला दिले दोन हजार सहा मध्ये निंबसने जवळपास सहाशे बारा मिलियन डॉलर हे बी सी सी ला दिले आता हे पैसे वाढत गेले तसंच किंवा भारताचा परफॉर्मन्स जो आहे टीम इंडियाचा हा परफॉर्मन्स जितका चांगला होत गेला तस तसं या क्रिकेटमधला पैसा जो आहे तो वाढत गेला सचिन तेंडुलकर यांचा इमर्जन्स म्हणा त्यांच्याबरोबर आलेले राहुल द्रविड सौरव गांगुली व्ही व्ही एस लक्ष्मण सेहवाग याच्यामुळं देखील क्रिकेटमधला पैसा जो आहे त्यांच्या परफॉर्मन्सनुसार क्रिकेटमधला पैसा जो आहे भारतासाठी हा वाढत गेला आणि मधल्या काळामध्ये जगमोहन दालमिया साहेब यांनी देखील बी सी सी आय साठी फार मेहनत घेतली फार कष्ट उपसले त्याच्यामुळे देखील बी सी सी आय श्रीमंत होत गेली आजची परिस्थिती अशी आहे दोन हजार आठ ला जे आय पी एल आलं तर त्या दोन हजार आठच्या आय पी एल साठी नऊशे अठरा मिलियन डॉलर जे आहेत ते दिले गेले होते स्पॉन्सरशिप साठी आणि एक वर्षानंतर दोन हजार नऊ ला वन पॉईंट सिक्स थ्री बिलियन डॉलर दिले गेले होते दोन हजार बारा नंतर जर का आपण बघायला गेलो अगोदर कसं दूरदर्शन होतं निंबस होतं कधी सेटमॅक्स वरती दिसायचं कधी स्टार स्पोर्ट्स वरती दिसायचं कधी ई एस पी एन वरती दिसायचं पण दोन हजार बारामध्ये या क्रिकेटमध्ये स्टार स्पोर्ट्सचा डॉमिनन्स जो आहे तो वाढत गेला आणि तसाच या क्रिकेटमधला पैसा देखील वाढत गेला आणि भारतासाठी देखील तो वाढला अगोदर जे देश भारतामध्ये दे क्रिकेट खेळायला येण्यासाठी पैसे मागायचे आता तेच देश जे की ऑस्ट्रेलिया घ्या किंवा इंग्लंड घ्या हे आता मागं लागतात की भारताचा एकतर आमच्या इथं दौरा तुम्ही ऑर्गनाईज करा नाहीतर आम्ही तुमच्या इथे येतो आणि दौरा पण कसा चार पाच टेस्ट मॅसेस पाहिजेत त्याच्यामध्ये चार पाच वन डे दे देखील पाहिजेत दोन तीन टी ट्वेंटी देखील पाहिजेत जितका दौरा मोठा तितका त्यांच्यासाठी रेव्हेन्यू जास्त कारण की भारताबरोबर क्रिकेट खेळले तर अल्टिमेटली त्यांना देखील त्याच्यातून पैसा मिळणार आहे आत्ताच गेल्या दहा पंधरा दिवसांपूर्वी पाकिस्तानचे रमेश राजा जे आहेत ते म्हणाले होते की भारताने जर का मनात आणलं तर पाकिस्तानमधलं क्रिकेट हे कायमस्वरूपी संपू शकतं त्याचं कारण देखील तितकंच आहे की पाकिस्तानला भेटणारं जे फंडिंग आहे त्यातलं पन्नास टक्के फंडिंग जे आहे ते आय सी सी कडून येतं आणि आय सी सीला जे टोटल फंडिंग भेटतं त्यातलं सत्तर ते ऐंशी टक्के जे आहे ते भारत देतो म्हणजे सहज लक्षात येणारी गोष्ट आहे की जर का मनात आणलं तर त्यांचं क्रिकेट संपू शकतं आता जे आय पी ला आपण दोष देतोय त्या आय पी एलला आत्ता झालेल्या आय पी एलला स्पॉन्सरशिपमध्ये बघा कसे पैसे भेटले ते थोडक्यात सांगतो टायटल स्पॉन्सरशिपसाठी विवोने जवळपास चारशे चाळीस कोटी रुपये मोजले ऑफिशियल पार्टनर जे आहेत टाटा घ्या क्रेड घ्या अपस्टॉक्स घ्या अनअकॅडमी घ्या यांनी दोनशे दहा कोटी रुपये मोजले अंपायर जे जे स्पॉन्सर आहेत पेटीएम यांनी अठ्ठावीस कोटी रुपये मोजले आणि जे स्ट्रॅटेजिक टाइमआउट आहे त्याच्यासाठी सीएटनी जवळपास तीस कोटी रुपये मोजले म्हणजे हेतूनच सातशे आठ कोटी रुपये भेटले त्यांना आता हे दोन हजार तेवीस सत्तावीस या काळासाठी सत्तावीस हजार कोटी रुपये बीसीसीआयला ला भेटणार आहेत बघा स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून मग मी जसं म्हटलं तसं मेजर आयसीसी ट्रॉफी जी आहे कोणतीही जिंकलेली नाहीये आपण दोन हजार तेरा नंतर आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये देखील डोक्यावर टांगती तलवार आहेच की लवकर बाहेर पडावं लागतं की काय आणि आपण ह्या इक्वेशनवरती डिपेंड आहोत की बाबा ह्यांनी ह्याला हरवलं तर आपण ह्याच्याबरोबर शंभर रनाने जिंकलो तर आपण ह्याच्याबरोबर दोनशे रनाने जिंकलो तर तर आणि तर आपण पुढे जाऊ शकतो वगैरे 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 आय पी ला दोष दिला जातोय बघा आणि खरं बघायला गेलं तर खेळाडू थकतायत हे देखील विसरून चालणार नाही आय पी एल थकतायत हे नक्की आहे कसं बघा इंग्लंडचा दौरा झाला इंग्लंडचा दौरा झाल्या झाल्या लगेच आय पी एल झालं आय पी एल झाल्या झाल्या लगेच वर्ल्ड कप आला आणि वर्ल्ड कप झाल्यानंतर लगेच न्यूझीलंड दौऱ्यावरती टीम इंडिया जाणार आहे मध्ये खेळाडूंना रेस्ट करायला चान्सच नाहीये म्हणजे विश्रांती जी भेटली पाहिजे ती विश्रांती भेटत नाहीये दिवसभर खेळायचंय मग विश्रांती न भेटल्यामुळं परफॉर्मन्सवरती परिणाम हा होणारच आय पी एल मध्ये खेळलेला आपला जो प्रत्येक खेळाडू आहे तोच म्हणजे किंवा आजच्या दिवशी टीम इंडियामध्ये असलेला प्रत्येक खेळाडू हा आय पी त्या त्या टीमसाठीचा महत्वाचा खेळाडू होता पण बाकी संघांचं न्यूझीलंड घ्या पाकिस्तान घ्या किंवा ऑस्ट्रेलिया घ्या इंग्लंड घ्या यांचं तस तसं नाही त्यांचे सगळेच खेळाडू आय पी एलमध्ये नाही खेळतात किंवा त्यांनी वर्ल्ड कप समोर ठेवून खूप साऱ्या खेळाडूंनी माघार देखील घेतली होती परंतु आपल्या खेळाडूंना हे खेळावंच लागलं त्याच्यामुळं त्यांची थकावट आणि त्यांना भेटणारी विश्रांती याच्याविषयी देखील चर्चाही व्हायलाच पाहिजे मधल्या काळामध्ये सध्याचा भारताचा भारतीय क्रिकेट संघाचा असलेला कर्णधार जो आहे विराट कोहली यांनी याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिथं देखील ट्रोलिंग केलं गेलं होतं तर तो त्याच्याविषयी देखील चर्चा व्हायला पाहिजे आता बी हा पैसा खर्च कसा करतो तेही बघूयात खेळाडूंसाठी जे कॉन्ट्रॅक्ट बनवले गेलेले आहेत वर्षभरासाठी जे त्याच्यामध्ये ए प्लस ए बी सी अशा वेगवेगळ्या कॅटेगरी केल्या गेल्या आहेत महिला खेळाडू देखील आणि पुरुष खेळाडू देखील यांच्यासाठी वेगवेगळ्या कॅटेगरी केल्या गेल्या आहेत बी सी सी आय जे आहेत देशांतर्गत क्रिकेट ज्याला आपण डोमेस्टिक क्रिकेट म्हणतो ह्याच्यावरती देखील खूप सारा पैसा खर्च करते वेगवेगळ्या टोर्नामेंट खेळवल्या जातात अंडर सिक्स्टीनपासून ते अगदी ओपन ग्रुपपर्यंत वेगवेगळ्या टोर्नामेंट खेळवल्या जातात याच वर्षी डोमेस्टिक सीझनसाठी जवळपास वेगवेगळ्या चौदा टोर्नामेंट बी सी सी आयद्वारे खेळवल्या जाणार आहेत स्टेट असोसिएशनला देखील पैसा दिला जातो ग्रास रूटपर्यंत हा पैसा कसा फिरत राहील याची काळजी बी सी सी आयद्वारे घेतली जाते जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये हे स्पॉन्सरशिप म्हणा ॲडव्हर्टायझिंग म्हणा यातून येणारा पैसा जो आहे तो येत राहील विनिंग रेशो जो आहे जिंकण्याचा रेशो जो आहे तो चढाच राहील हा आलेख चढाच राहील तर आणि तरच हे टिकणारे सतत पैसे हे येत राहणार आणि त्याची फळं म्हणजे काय तर ऋतुराज गायकवाड यांच्यासारखा खेळाडू म्हणा किंवा देवदत्त पड्डीकर यांच्यासारखे खेळाडू जे आहेत ते उभरून समोर येत आहेत बघा नवीन खेळाडू हे उभरून समोर येत आहेत आणि हा आलेख जो आहे हा चढाच राहणार आहे याच्याविषयी काही शंका घेण्याचं कारण नाहीये तर तुम्हाला आपली आजचीही चर्चा कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा तुमच्याजवळ हे काही विषय असतील तर ते दे देखील तुम्ही आम्हाला सुचवा आम्ही त्याच्यावरशी चर्चा करण्याचा नक्की प्रयत्न करू तोपर्यंत बोल भिडू या आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा हे व्हिडिओ आमचे सगळ्यांचे जे आहेत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद